ठाणे आणि परिसरात आज गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसतो. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. त्यांनी राज्यातील तमाम जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच राज्य प्रगतीपथावर असल्याचा दावाही त्यांनी केला. या विकासात प्रगतीत जो आडवा येईल त्याला आडवा करून गुढीपाडवा साजरा करण्यात येईल असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात श्री गोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं आयोजित स्वागत यात्रेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मागील सरकारनं सर्व सण उत्सव तसंच विकास कामांवर बंधनं घातली होती, पण राज्यात सत्तांतर झालं आणि आमचं सरकार आल्यावर आम्ही ही सर्व बंधनं दूर केली. त्यामुळे सर्व सणांमध्ये राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय. सरकार बदलल्यामुळे व्यापाऱ्यांपासून शेतकरी कष्टकरी मोकळा श्वास घेत आहेत असं सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.